आणि आज मी माझी कविता सादर करणार आहे आणि कवितेचं शीर्षक आहे नकळत कळलेलं. नकळत कळत होतं पण कळत काही नव्हतं. प्रेम म्हणजे काय असतं? पाहिलं तर हृदयाची धडधड आणि चेहऱ्यावरची गडबड. समजलं तर एकमेकांचा आदर आणि भांडलो तर एकमेकांची कदर. ठेवला तर विश्वास आणि त्याचा असण्याचा सहवास. विचार केला तर भावनांचा खेळ आणि नजरेचा मेळ. केलं तर आठवणीतील शब्दांचा स्पर्श असलेला उभेचा हर्ष. सोसला तर सहनशक्तीचा अंत आणि वीकेंडला आलेला एकांत. जमलं तर दारू सिगरेटलाही लाजवेलाशी नशा आणि जगण्याला अर्थ देणारी दिशा. मिळालं तर पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध आणि त्या आठवणीत लिहिलेला निबंध. सामावलं तर संपूर्ण कुटुंब आणि घराला घरपण देणारी झुंज. निभावलं तर आयुष्यभराची साथ आणि दुःखात एकमेकांना सुखत होतं आणि नकळत कळत होतं. प्रेम म्हणजे काय असतं? समजूतदारीच्या वाटेवर चालत असताना विश्वास होता माझा. समजूतदारीच्या वाटेवर चालत असताना विश्वास होता माझा आणि कर्माच्या फळात मला मिळाला एक राजा. आणि कर्माच्या फळात मला मिळाला एक राजा. चेहऱ्यावरचं हसू करून जातं गोड आणि तुझ्यासोबत राहण्याची मला आहे ऊण. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं?